सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। केंद्राच्या 3 टप्प्यातील FRP ला स्वाभिमानचा तीव्र विरोध, तर यावर्षी पासून ऊस तोडणीसाठी 1 रुपयाही देणार नाही। महेश खराडे, साखर कारखान्यांकडून सुरू असलेली वजनातील काटामारी यावर्षीपासून थांबवली पाहिजे व ऊस तोडणीसाठी यावर्षीचा हंगामापासून 1 रुपयाही मिळणार नाही व जो पैसा मागेल त्याला ऊसाच्या कांड्याने बडवले जाईल, असा खरमरीत इशारा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी कवठे खंत येथे केला आहे। तर चला पाहूयात काय म्हणत आहेत महेश खराडे। 3 टप्प्यामध्ये FRP करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे आणि या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध आहे। 3 टप्प्याला विरोध करण्याबरोबरच वजनामध्ये मोठ्या प्रमाणात काटामारी केली जाते आणि ती काटामारी बंद झाली पाहिजे। तसेच मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षीपासून तोडणीसाठी शेतकऱ्यांना लुबाडलं जात आहे। एकरी 10 ते 15 हजार रुपये तोडणी मजूर मुकादम चिटबॉय स्लिपबॉय हे शेतकऱ्याकडून उकळत आहेत आणि यामुळं शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागतं आहे। तर या तिन्ही धोरणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोटरसायकल रॅली जिल्ह्यातल्या प्रत्येक कारखान्यावरती काढण्यात येणार आहे। त्याचबरोबर कर्नाटक सीमेवर असणाऱ्या हे 4ही कारखान्यावरती ही मोटरसायकल रॅली जाणार आहे। निश्चितपणानं यावर्षीच्या हंगामापासून तोडणीसाठी 1 रुपया हे दिला जाणार नाही आणि जो कोणी मागेल त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हातात ऊसाचं कांडकं घेऊन बदडून काढतील अशा पद्धतीचा इशारा देत आहोत। त्यामुळे या हंगामापासून कारखान्याने आपल्या तोडणी यंत्रणेला याबाबतीत निश्चितपणानं समज दिली पाहिजे आणि समज देऊनसुद्धा जो कोणी ऐकणार नाही त्याच्या पाठीवरती ऊसाचं कांडकं पडणार हे निश्चितपणानं त्याने ध्यानात घ्यावं।